हृदयविकार संबंधी जनजागृती करण्याचा दिवस म्हणून 29 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा केला जातो. या दिवसाला जागतिक हृदय दिवस असं संबोधलं जातं. एनटीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांसाठी या जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयविकाराचे प्रमाण, लक्षणं, प्रतिबंधात्मक उपाय आणि मोफत उपचार यासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी. पाहूया हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश मठपती यांची ही विशेष भेट. जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचं प्रमुख कारण बनतंय. अधिक तर व्यक्ती हृदयविकाराचा झटका आल्यानं मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, वायू प्रदूषण ही हृदयविकाराची महत्वाची कारणं आहेत. भारतात वाढत्या हृदयरोगाचे प्रमाण हे निश्चितच धोक्याची सूचना आहे. जर योग्य काळजी घेतली तर आपण हृदयरोगास निश्चितच टाळू शकतो. मात्र त्यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळणं हे आवश्यक आहे. भारतात हृदयविकाराचे प्रमाण बघितलं तर प्रत्येक 33 सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावतो अशी धक्कादायक माहिती समोर येते. शिवाय मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत तर प्रत्येक मधुमेह रुग्णास हृदयविकार असल्याचं गृहीत धरतोच. एकूणच जगभरातील सर्वाधिक हृदयविकाराचे रुग्ण हे भारतात आहेत. स्पर्धात्मक जीवन, ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदूषण हे देखील हृदयविकाराला पूरक ठरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर शैलेश मठपती. मी कार्डिओलॉजिस्ट आहे. मी सध्या उमरगा येथे कार्यरत आहे. आज जागतिक हृदय दिन आहे. यानिमित्त मी हृदयरोगासंबंधी आपल्याशी एक चर्चा करणार आहे. आता सध्या हृदयरोगाचे प्रमाण पूर्ण जगभरात खूप वाढलेले आहे. जवळपास 20 मिलियन डेथ्स ह्या हृदयरोगासंबंधित आजारामुळे होतात. इव्हन आपल्या भारतामध्येही हृदयरोगाचं प्रमाण गेल्या 10 वर्षामध्ये खूप वाढलेलं आहे. आणि आत्ताच्या स्टडीजनुसार भारत पुढच्या 5-10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त लिडिंगवरती राहील, की ज्याच्यामध्ये हार्ट रिलेटेड डेथ जास्त राहतील. हृदयरोगासंबंधित आजार कशामुळे होतात, त्याचे काय सिमटम असतात, त्यासाठी काय करायला हवं आणि काय ट्रीटमेंट आहे. आजकाल जर आपण पाहिलं तर हृदयरोग हा तरुण वयापासून पण सुरू झालेला आहे. इव्हन जर तुम्ही पाहिलं तर 25-30 वर्षाच्या मुलांमध्ये पण हृदयरोगाची लक्षणं आढळून येतात. हे प्रामुख्याने कशामुळे होतं, हृदयरोगाचे प्रमुख कारण काय आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्या जे आहे सगळ्यात महत्वाचं ऍडिक्शनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तंबाखू, गुटखा, सिगरेट किंवा बाकीचे ड्रग्स यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यानंतर 2 नंबर म्हणजे आपल्या फूड हॅबिट्स, लाईफस्टाईल. फूड हॅबिट्समध्ये जंक फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. एक्सेस मीठ खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यानंतर तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ हे खाण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे. आधी एक्सरसाइज किंवा मैदानी खेळ बरेच होते, पण आजकाल मोबाईलच्या ह्या वाढत्या यूजमुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी बरीशी कमी झालेली आहे. तर इव्हन तरुण मुलं पण जास्त वेळ मोबाईलमध्येच घालतात, त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी बरीशी कमी झालेली आहे. आणि चौथं महत्वाचं म्हणजे ज्यांना डायबिटीज म्हणजे शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, त्या ते कंट्रोलमध्ये ठेवणे. डायबिटीज, शुगर असलेल्या लोकांनी वेळोवेळी चेक करून आपल्या ह्या गोष्टी जर कंट्रोलमध्ये ठेवल्या तर पुढची हार्ट अटॅकची रिस्क आपली बरीशी किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेमची रिस्क खूप कमी होऊन जातो. संबंधीचे आजार किंवा ह्याचे सिमटम काय असू शकतात, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की सुरुवातीला छातीमध्ये असं दाबल्यासारखं होणे किंवा छातीमध्ये दुखणे, दम लागणे, छाती धडधड करणे, घाम येणे, चक्कर येणे, हे सर्व लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर सर्वात प्रथम आपण जाऊन एक आपल्या सगळ्यात नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपलं ब्लड प्रेशर चेक करून घेणे आणि जर आणि एक ECG करून घेणे. ECG हा इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या हार्टच्या बीट्स किंवा आपल्या दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये समजून येतो. तर ह्या बेसिक नीड तपासण्या करून त्यानुसार आपण पुढचं डिसिजन घेऊ शकतो. त्यामुळं ह्या लक्षणं जे आहेत त्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. छाती दुखणे असेल, दम लागणे आहे, धडधड करणे, घाम येणे, चक्कर येणे, तर ह्या सर्व लक्षणाकडे जर तुम्हाला त्रास असेल तर लवकरात लवकर दाखवणं गरजेचं राहतं. कारण याच्यामध्ये जेवढं तुम्ही लवकर दाखवता तेवढा जास्त चांगलं राहतं. हृदयरोग टाळण्यासाठी मी आपल्याला एक 4 गोष्टी सांगतो किंवा 4 स्टेप्स सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना डायबिटीज किंवा हायपरटेन्शन आहे त्यांनी ते वेळोवेळी दाखवून डायबिटीज आणि हायपरटेन्शन कंट्रोल करणे. सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या लाईफस्टाईल चेंज करणे. त्यामध्ये मेनली आपलं खानपान झालं की जास्त मीठ खाणे, तळलेले पदार्थ खाणे, जंक फूड खाणे हे सर्व बंद करणे. त्यानंतर तिसरं महत्वाचं आहे आपलं ऍक्टिव्हली एक्सरसाइज करणे. आपलं जे वाढलेलं वजन असेल किंवा चरबी आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला
ऍक्टिव्हली एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं आहे. डेली तुम्ही योगा करणे असेल, रनिंग असेल, सायकलिंग असेल, तुम्ही डेली 20 मिनिटं जरी केलं तरी त्यातनं आपलं हार्टला बराच फरक पडतो आणि तुम्ही तुमचं वेट लूज करून हार्ट हेल्दी राहू शकतो. आणि चौथं म्हणजे ॲडिक्शन जे पण तुम्हाला असतील, तंबाखू आहे, बीडी, सिगरेट, ते सर्व बंद करणे. जर तुम्ही हे 4 स्टेप्स व्यवस्थित फॉलो केले तर तुम्हाला हृदयरोगाचा बराचसा धोका, संभाव्य धोका टाळता येतो. तर कोणालाही हार्ट रिलेटेड किंवा बाकी संबंधी काही शंका असतील, काही त्रास होत असेल हे असेल, तर इथे मी उमर घाट क्लिनिक इथे कार्यरत आहे. आमच्याकडे हृदयरोगासंबंधी ट्रीट म्हणजे डायग्नोज करण्यासाठी, ट्रीटमेंटसाठी सर्व अत्यावश्यक सामुग्री उपलब्ध आहे. त्यामध्ये ECG मशीन, 2D इको, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, म्हणजे ज्या गोष्टीसाठी आधी खूप लांब जावं लागत होतं त्या गोष्टी आता ह्या उमर यामध्ये उपलब्ध आहेत. तर हृदयरोग निदान करण्यापासून ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याकडे अत्यावश्यक आणि अत्याधुनिक सगळेच उपकरणं उपलब्ध आहेत. त्यामुळे इथे आल्यानंतर तुमचं पूर्ण निदान होऊन ट्रीटमेंट व्यवस्थित होईल. महात्मा फुले योजनेअंतर्गत सर्व अँजिओप्लास्टी मोफत केल्या जातात. तर गरजू पेशंट जे आहेत त्यांनी यासाठी आमच्यासाठी आमच्याकडे संपर्क करू शकता. हार्ट अटॅकचे पेशंट ज्यांना ब्लॉकेजेस आहेत त्यासाठी होणारी अँजिओप्लास्टी ही मोफत केली जाते साई हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी उमरगा येथे. दहावीला अटॅक आलता साई हॉस्पिटलमध्ये शैलेश मठपती सरांकडे दाखवलो. साईमध्ये एंजिओग्राफी केले मठपती सरांनी, त्यामध्ये क्रिटिकल ब्लॉक होता. महात्मा फुले योजनेतून एंजिओप्लास्टी केले सरांनी, आता मी व्यवस्थित आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव, NTV न्यूज, मराठी.